नमस्कार मित्रांनो, नरेश एमएसआरटीसी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। एसटीच्या ताफ्यात येणार 2000 गाड्या, निविदा प्रक्रिया लवकरच होणार सुरू। शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एसटी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे। 700 साध्या गाड्या लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। यासोबतच 2000 गाड्या एसटीच्या ताफ्यात येणार असून त्यांची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली। एसटी महामंडळाच्या ताफ्यात 15,877 गाड्या असून त्यापैकी 12,828 साध्या बस आहेत। याशिवाय 421 हिरकणी, 217 विना वातानुकूलित तर उर्वरित वातानुकूलित बस मिडी मिनी बस आहेत। येत्या काही महिन्यात साध्या बसची ही संख्या वाढणार आहे। एसटी मध्ये 2000 जुन्या गाड्यांची पूर्ण बांधणी करण्यात आली। आता 700 बसची ऑर्डर देण्यात आली आहे, त्या लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार आहे। आणखी 2000 साध्या गाड्या वाढविण्याचे एसटीचे नियोजन असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 16,000 बस आहेत, त्यापूर्वी एसटीच्या ताफ्यात 18,000 बस गाड्या होत्या। गेल्या 3 वर्षात नवीन बस गाड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत, मात्र आयुर्मान संतुष्टात आलेल्या गाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्याची गाड्यांची संख्या कमी झाली आहे। परिणामी बस अभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे, त्यामुळे महामंडळाने बस गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला। आता 700 बसची ऑर्डर देण्यात आली आहे, त्या लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार आहे। डिझेलवरील आणखी 2000 गाड्या घेण्यात नियोजन आहे, त्यांच्या निविदा प्रक्रिया सुरू आहे। एसआरटीसी महामंडळाचे न्यू अपडेट्स बघण्यासाठी तसेच एसटी महामंडळाची माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक्स करा आणि शेअर करा। धन्यवाद।